डाउनलोड द Z5 ऍप नाउ. हाय, 3 महिन्यांनी आज सेटवर आलोय. 3 महिने आणि काही दिवस, आय गेस ऑलमोस्ट 3 महिने आणि 7-8 दिवस त्यानंतर आज पुन्हा एकदा सेटवर येऊन इतकं छान वाटतंय. आधी हे छान वाटतं की परत या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत, कारण जस्ट सिरियल सुरू झाली होती आणि लगेच म्हणजे 20-21 दिवसात लगेच सगळं थांबलं आणि सगळेजण घरी अडकलो. पण आत्ता परत एकदा खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जीनी सगळेजण सेटवर आलो आहोत. हां, बऱ्याचशा गोष्टी आता वेगळ्या आहेत, कारण खूप गोष्टी पाळायच्या आहेत. सगळ्यांनाच फिट राहायचं आहे, हेल्दी राहायचं आहे आणि करोनापासून स्वतःचं संरक्षण करायचं आहे. त्याच्यामुळे खूप काळजी घेतली जाते ऑलरेडी. म्हणजे आज सकाळचीच गोष्ट अशी आहे की मी आज सकाळी आले आणि स्वप्नील दादा, आमचे मेकअप दादा आहेत, तर ते पूर्ण पीपीई किट घालून होते आणि मी त्यांना 2 मिनिटं ओळखलं नाही. मी अशा कोण आहे ते, त्यामुळे ते सुद्धा पीपीई किट घालून मेकअप करतात आणि जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही आमचं मेकअप करायचा किंवा कॉस्ट्युमला आता आम्ही सगळंच आमचं करतोय, कारण आत्ता ती शेवटी म्हणजे आत्ता गरज आहे आपण त्या पद्धतीने काम करण्याची. बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा सेटवर आम्ही सगळी काळजी घेतोय. म्हणजे इवन आमचे डिरेक्टर आम्हाला सीन समजवताना ते शिल्ड, फेस शिल्ड घालतायत. प्रत्येक जण सेटवरचा मास्क घालून फिरतोय, त्यामुळे जरा ओळखायला प्रॉब्लेम येतो लोकांना, पण तरी सगळेजण त्या गोष्टी पाळतायत. आम्हालाच जरा ऍक्टर असल्यामुळे थोडंसं सुख आहे, आम्हाला जरा फ्रेश एअर घेता येतोय. आणि आमचा सेट अशा जागी आला की जिथे एक भलं मोठं असं मैदान आहे, त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंग एकतर भरपूर ठेवता येतंय. म्हणजे इव्हन आम्ही सगळेजण रोज जेवायला एकत्र बसायचो, तर आत्तासुद्धा असं होतं की आम्ही एकत्र बसतोय पण सगळेजण थोडे 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 अंतर सोडून बसतायत. किंवा पूर्वी जसं पटकन सगळेजण टाळ्या देणं, मिठ्या मारणं, या गोष्टी आता एकदम बंद झालेल्या आहेत सेटवरच्या. पण तरीही विथ ऑल दिस थिंग्स आम्ही पॉझिटिव्हली परत एकदा सगळ्या गोष्टी सुरू करतोय आणि आय गेस हीच पॉझिटिव्ह एनर्जी आहे जी सगळ्यांनाच म्हणजे सगळ्याच गोष्टींना पुढे घेऊन जाणार आहे. सो सगळ्या गोष्टी पाळून, सगळं हेल्थच्या सगळ्या गोष्टी पाळून आम्ही आता शूटला सुरुवात केली आहे आणि आय होप आता असंच छान मस्त निरोगी शूट सुरू राहावं. सो गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी विराजस कुलकर्णी. आज मी तब्बल 3 महिन्यांनी पहिल्यांदा आमच्या माझं हौशील ना या मालिकेच्या सेटवरती पुन्हा दाखल झालेलो आहे. मागचे 3 महिने आम्हाला सारखे मेसेजेस येत होते, फोन येत होते की परत मालिका सुरू कधी होणार, सुरू कधी होणार. पण आपल्या सगळ्यांनाच माहिती, आपल्या देशावरती जे हे COVID-19 संकट आलं होतं त्यासाठी काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागत होत्या. आपल्याला घरी लॉकडाऊनमध्ये राहावं लागत होतं. तुमच्यासारखंच आम्हीसुद्धा मागचे 3 महिने काटेकोरपणे या सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशनचा फॉलो करत आलेलो आहे. पण आज आता हळूहळू, जसा आपला देश हळूहळू उघडायला लागला आहे, तसं काही खूप महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवून, काही खूप महत्त्वाचे निर्णय घेऊन, काही महत्त्वाच्या गोष्टी बदलून हळूहळू आता आमचं चित्रीकरण आम्ही सुरू करत आहोत आणि याचा आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होतो आहे. सिरियल बंद व्हायच्या आधी इथे एक छान फॅमिली जमली होती अख्ख्या क्रूची, त्यामुळे सगळेच एकमेकांना भेटून खूप खुश आहेत आणि आपापल्या घरी बसून कंटाळले होते. आमच्या व्यवसायामध्ये युजली एखादा दिवस सुट्टीचा मिळाला तर काय मजा येईल ना, असं जिथे म्हणायची वेळ येते तिथे यार एक दिवस तरी आता परत शूटिंग आपण करूयात असं म्हणायची वेळ आली होती. पण कुणीही रेकलेसली इथे वागत नाही, सगळे जबाबदारीने वागतायत. काही खूप महत्त्वाचे चेंजेस सेटवरती आम्हाला दिसायला लागलेत. अशा पद्धतीचा सेट आधी कुणी बघितला असेल असं मला वाटत नाही. सगळे टीम मेंबर्स पूर्ण आयदर पीपीई किटमध्ये आहेत किंवा ग्लव्ज, मास्क हाताला घालून आहेत. कुणीही सेटवरती यायच्या आधी त्यांचं सॅनिटायझेशन केलं जातं, त्यांचं टेम्परेचर चेक केलं जातं, त्यांच्या ब्लड ऑक्सिजन लेवल्स चेक केल्या जातात. त्याशिवाय त्यांना आत यायची परवानगी नसते. आणि शक्यतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जसं मी म्हणलो ही फॅमिली आहे आणि फॅमिली घरात राहते, तसं आम्ही सगळे या सेटवरतीच राहत आहोत. आम्ही सगळे या सेटवरतीच क्वारंटीन झालेलो आहोत आणि त्यामुळे बाहेरचा धोका आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात आत्ता आटोक्यात आणायचा प्रयत्न करतोय. आमचा डिरेक्टरसुद्धा जेव्हा आमच्याशी बोलतो तेव्हा सोशल डिस्टन्सिंग ठेवून, मास्क घालून, त्याच्यावरती चेहऱ्याचा पूर्ण फेस गार्ड घालूनच आमच्याशी ज्या गोष्टी बोलल्या जातात त्या बोलल्या जातात. बराचसा मेकअप आम्ही आमचा आता हळूहळू करायला लागलो, याही गोष्टी शिकून घेतोय. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवून रिस्क न घेता पण पॅनिक न होता सगळ्या रूल्स आणि रेग्युलेशन्सचं फॉलो करून आम्ही शूटिंग सुरू केलं आहे आणि लवकरच आता आमची मालिका लोकांना पुन्हा एकदा TV वरती बघायला मिळेल.
जसे आमचे दर्शक असुसलेले होते तसे आम्ही असुसलेलो होतो. आम्हालाही माहीत नव्हतं सिरियलमध्ये पुढे काय होणार आहे. आम्हालाही ॲज फॅन्स खूप अपेक्षा आहेत सिरियलकडनं, त्यामुळे नवीन स्क्रिप्ट्स यायला लागल्यावरती आम्ही सगळेसुद्धा खूप खुश आहोत. आणि होपफुली तुम्हालाही लवकरच मालिकेचा नवीन भाग बघायला मिळतील.